मी ट्रेडिंग करत नाही, मी फक्त इन्व्हेस्टमेंट करतो. मी आजपर्यंत काय शेअर घेतले हे मी काहीच पाहिलं नाही. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ज्यावेळी मार्केट पडत होतं तेव्हा मी शेअर घेत होतो. व्यवसायाकडे पैसे लावायचे नाही असं एक मी माझं तत्व ठरवलेलं आहे. मला उलट हे विचारतं की तुम्ही शेअर मार्केटचा चांगला अभ्यास करता, तर शेअर मार्केट नेहमी उंचीवरती आहे, तर तुम्हाला त्याचा काही फायदा झाला का? नाही, मला निश्चितच फायदा झाला. शेअर मार्केट हा फायद्याचीच गोष्ट आहे, फक्त त्याच्यामध्ये उतावळ होऊन चालत नाही. आज वाढला लगेच पटापट विकला, तो पडायला लागला म्हणून लगेच घाबरून विकला, असं पॅनिक सिच्युएशन मध्ये शेअर मार्केटमध्ये काम करता येत नाही. शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला खरंच अभ्यास असेल तरच ट्रेडिंग करावं. मी ट्रेडिंग करत नाही, मी फक्त इन्व्हेस्टमेंट करतो. मी आजपर्यंत काय शेअर घेतले हे मी काहीच पाहिलं नाही, म्हणजे मी त्याचा कधी परत बघत नाही की काय रेट झालाय. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी ज्यावेळी मार्केट पडत होतं तेव्हा मी शेअर घेत होतो. सकाळी 10 ते 3 मार्केट पडलं पडलं बऱ्यापैकी पडलं, जवळपास 5% जास्त मार्केट. नाही, जास्त पडलं होतं, पण ते 5% मार्केट पडलं. शेअर भरपूर काही काही शेअर 25-25, 30-30% पडले होते. ओके, 40-40% पडले होते, तर मी शेअर घेत होतो. अच्छा, म्हणजे असं काही नाही. तुम्ही यू ऑलवेज सिट ऑन कॅश. नाही, मी अमित शहांचा सल्ला मानला होता ना, त्यांनी आधीच सांगितलं होतं शेअर मार्केटमध्ये निकालाच्या दिवशी काहीतरी होणार. त्याच्यात निकालाच्या दिवशी नव्हते बोलले, पण ते असं म्हणाले होते की आप देखो शेअर बाजार कहां से कहां तक. नाही नाही नाही, ते बोलले की आप रिझल्ट के दिन देखो शेअर मार्केट कहां से कहां तक गया. म्हणून मी आपलं इकडून तिकडून पैसे अकाउंटमध्ये टाकून ठेवले होते, भेटली संधी तर करू. तर मला वाटतं त्यांची गुंतवणूक चांगला परतावा देत असेल. प्रायव्हेट मध्ये आम्ही त्यांना विचारू कोणते शेअर तुम्ही घेतले. नाही, प्रायव्हेट नाहीच आहे ना. अच्छा, लक्षात घ्या माझ्या एपिसोडमध्ये मी कोणत्या कंपन्यांचे शेअर घेतले. आता नव्याने कोणते घेतलेत? नाही, नव्याने मी काय केलं की जे मेजर पडले ना शेअर, बरं, ते काय पडले तर मेजर पडले डिफेन्समध्ये काम करणारे शेअर्स पडले, बरं, आणि पब्लिक सेक्टर युनिटचे शेअर्स. बरोबर. ते का पडले? कारण मोदीजींनी मागच्या काळामध्ये याला खूप बढावा दिला होता आणि त्याच्यामुळे ते शेअर्स आहे ना 100-200 पट वाढले होते. म्हणजे हिंदुस्थान एरोनॉटिकल सारखा शेअर असेल किंवा म्हणजे जे डिफेन्स मध्ये काम करणारे जे शेअर्स होते ते खूप मोठ्या प्रमाणाने पडले होते. ओके. आणि मोदीजींचं सरकार जातंय की काय असं जेव्हा 11-12 चालू झालं त्यावेळेस ते बरोबर तेच शेअर पडत होते ज्याच्यामध्ये अदानी पण पडलं त्या दिवशी. बरोबर. पण मी अदानीला पैसे आजही आजपर्यंत कधीच लावलेले नाही. मी दोन कंपन्यांमध्ये आजपर्यंत पैसे लावलेले नाही, कधीच लावलेले नाही. रिलायन्स आणि अदानी या दोन कंपन्यांमध्ये मी आजपर्यंत 1 रुपया लावलेला नाही. ओके. कारण सरकारच्या भरोशावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायाकडे पैसे लावायचे नाही असं एक मी माझं तत्व ठरवलेलं आहे. आता हे पीएसयू मध्ये लावणं म्हणजे सरकारमध्येच पैसे लावणं. बरोबर. आणि त्या मोठ्या प्रचंड मोठ्या पीएसयू आणि त्या डिव्हिडंड खूप मोठा देत असतात. ओके. म्हणून मी त्याच्या त्या दिवशी जेव्हा ते पडलं त्याच्यात इन्व्हेस्ट केलं.